मुख्यमंत्र्यांच्या दाओस दौऱ्यावर आदित्य ठाकरे यांनी आक्षेप नोंदवलेला आहे. दाओस दौऱ्यामध्ये अशासकीय लोकांचा भरणा केला जातोय असा आक्षेप आदित्य ठाकरे यांनी नोंदवलेला आहे. तर स्वतःच्या खर्चाने शिष्टमंडळ दाओस दौऱ्यावर असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे. मंत्री उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर केलंय. या संदर्भात आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले आणि त्यावर मंत्री उदय सामंत यांनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूयात. पण 50 लोक आणि पर 50 लोक कोण आहेत? तर ह्याच्यात आपण पाहिलं असेल, मुख्यमंत्री आहेत, उद्योगमंत्री आहेत, एक खासदार आहेत. त्यांचं अजूनही तिकडचं काम काही स्पेसिफाय केलं नाही आहे. त्या खासदारांचा खर्च कोण करणार आहे? राज्य सरकार करणार आहे की केंद्र सरकार करणार आहे की स्वतः करणार आहेत? एक माजी खासदार देखील चाललेत. म्हणजे मला वाटतं ऑफर अशी आहे हल्ली की मागच्या वेळी जेव्हा तुम्ही गद्दारी केली होती तुम्हाला नुसतं इकडे सुरत बिरतला नेलं होतं. आता जर तुम्ही गद्दारी कराल तर तुम्हाला थेट डायव्होर्सला देणार आहेत. बघा तुम्हाला कोणाला जायचं आहे का? महाराष्ट्राच्या जनतेला एक शब्द आणि वचन देतो की 19 तारखेला आल्यानंतर पुढच्या 2 दिवसामध्ये शासनामार्फत खर्च झालेल्या रुपयात रुपयाचा हिशोब हा महाराष्ट्रातल्या जनतेला दिला जाईल. आणि थोडा वेळ आकडे जे आहेत त्याच्याकडे आपण एक मनोरंजन म्हणून बघावं, एक विरंगुळा म्हणून बघावं. आता 3 दिवस आहे तुम्हाला देखील रोज मनोरंजन आहे आणि तिकडे चांगले चांगले एवढे होतील आणि इकडे चांगले एवढे झाले नाही, कसे वाईट आहेत हे सांगितलं जाईल या महाराष्ट्रातलं.